अहमदनगर मधील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली। सावेडी बसस्थानकाची दुरावस्था झाल्याने प्रवासी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं। पावसाळ्यात तर या ठिकाणी नागरिकांना गाडीतून उतरणं देखील अशक्य होत असून आवारात पाणी साचल्याने प्रवाशांना आणि वाहनांना ये जा करण्यास समस्या निर्माण होत होती। दरम्यान ही परिस्थिती खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास येताच त्यांनी योग्य पाठपुरावा करत या बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती। दरम्यान सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास 5 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास लेखाशीर्षक 6 अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली। या रकमेतून सावेडी येथे भव्य असे बसस्थानक उभारण्यात येणार असून यात तळमजला पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था विद्युत काम फायर फायटिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग काँक्रीटीकरण आदींचा समावेश असेल। तर आता लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे बसस्थानक या ठिकाणी निर्माण होणार असून नागरिकांना प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर या बसस्थानकाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले। तर या बसस्थानकासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे तसेच नगरसेवक आणि भाजप व महायुतीचे पदाधिकारी यांनी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर।